अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। वर्षानुवर्षे अविरतपणे चालू असलेली वारीची परंपरा शासनाने खंडित केल्याच्या निषेधार्थ आज विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले। देशात सर्वत्र जनजीवन सामान्य झाले आहे। हॉटेल, मॉल, लग्न समारंभ, बाजारपेठा, राजकीय कार्यक्रम सर्रासपणे सुरू असून मग फक्त वारीवरच निर्बंध का, असा प्रश्न निवेदनकर्त्यांनी उपस्थित केलाय। तर प्रशासन वारकऱ्यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असे म्हणत वारकऱ्यांना वारीची परवानगी द्यावी, तसेच सरकारने पोलीस प्रशासनाच्या बळाने वारकऱ्यांवर सुलतानी अत्याचार केले आहेत, महाराष्ट्राचे ज्येष्ठ कीर्तनकार आदरणीय बंडतात्या कराडकर यांना अटक व नंतर नजर कैद, भर रस्त्यात वारकऱ्यांचे पारंपरिक गणवेश उतरवून हिंदुत्वाचे व महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक असलेल्या भगव्या पताकाची केलेली अवहेलना आणि निरपराध साधू संतांना अटक करून त्यांना अपराधाची वागणूक देणाऱ्या महाराष्ट्र शासनाने वारकऱ्यांची तात्काळ माफी मागावी आणि खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवलेल्या वारकऱ्यांना मुक्त करावे, तसेच त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। नमस्कार, आता आपण जामनेरमधील तहसील ऑफिस येथे आलेलो आहोत। इथे आज वारकरी संप्रदायातर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात येत आहे, तर याबाबतची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपल्याकडे पंढरपूरला जाण्याची आषाढी एकादशीची कैक वर्षापासूनची परंपरा आहे, परंतु सरकारने कोरोना काळ आणि लॉकडाऊन असं एक बुजगावनं आपल्या पुढे सोडून दिले आणि त्याच्या नावाखाली ही कैक वर्षाची परंपरा खंडित होते आणि म्हणून विश्व हिंदू परिषदेतर्फे आम्ही त्यांना निषेध करण्यासाठी एकत्र आलो आहे आणि तहसीलदार साहेबांना आम्ही त्याचं निषेधाचं निवेदन देण्यासाठी एकत्र आलो। पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, आदिशक्ती मुक्ताबाई की जय। या ठिकाणी महाराष्ट्र सरकार यांच्या या गैरवर्तनाच्या किंवा संप्रदायावर हा आघात आणण्याच्या बाबतीत आपण हे निवेदन देण्याकरता या ठिकाणी बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, वारकरी संप्रदाय, संपूर्ण हिंदू धर्माचे काम करणारी मंडळी या ठिकाणी आलेलो आहोत। ही नाव घेऊन येदी देवाचे हे पिरद हिरण्यकश्यपूचे भारतीय संस्कृतीमध्ये हिंदुस्थानमध्ये महाराष्ट्राचं परमप्रिय असणारं दैवत आणि त्याची महाराष्ट्र संस्कृतीप्रमाणे विश्वात न असलेला असलेला सोहळा ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी संतांचा, तो खंडित करून संप्रदायातील ज्येष्ठ वारकरी फडकरी परंपरेचे अनुयायी हरिभक्तीपरायण बंडातात्या कराडकर यांना त्यांनी नजरकैदेमध्ये ठेवलेलं आहे आणि सगळ्या संप्रदायाला, बाकीच्या सगळ्या गोष्टी चालू असल्यावरसुद्धा संप्रदायावर त्यांनी मोठा आघात केलेला आहे। हरिभक्तपरायण वैकुंठवासी गुरुवर्य वासुदेव महाराज आडगावकर सांगायचे, तुकोबारायांच्या आधी आदिल कुतुब असणारे औरंगाचे सरदार यांनी ज्ञानोबारायांच्या पादुका 200 वर्ष पंढरपूरला जाण्याकरता रोखून धरल्या होत्या। तुकोबारायांनी रामेश्वर भट्टाला मिळून सांगितलं की 200 वर्षापासून निजाम, कुतुब, आदिल हे आपल्याला वारीला जाऊ देत नाही, तर याच्याकरता छत्रपती शिवरायांना आपण निवेदन द्यायचं। म्हणून रामेश्वर भट्टांनी लिखाण करून शिवाजी महाराजांकडे आणि विनंती केली तुकोबारायांनी की महाराज, ह्या मुस्लिम असल्या लोकांनी 200 वर्षापासून वारकरी पादुका नेतात त्या बंद केल्या आहे, तरी 2000 सैन्य आम्हाला द्या। म्हणून छत्रपती राजांनी 2000 सैन्य देऊन 200 वर्ष बंद असलेली आळंदीची परंपरा पादुका नेण्याची तुकोबारायांनी सुरू केली। तर त्यावेळी आपला बाप होता इथं, आपला बाप इथे होता, आता आपल्या मागे उभा राहिला। आता याचं महाराष्ट्राचं सूत्र ज्याच्या हातात आहे तो संप्रदायावर आणि आपल्या धर्मावर एवढ्या आघात करत आहेत,
तर याच्याकरता आपण सगळ्यांनी जागृत असलं पाहिजे. सगळ्या गोष्टी चालू असताना मुद्दाम जाणून बुजून ह्या गोष्टी या ठिकाणी आपल्या धर्माच्या संप्रदायाच्या विरोधात. आज विश्वामध्ये सगळ्यात मोठ्यात असलेला हा संप्रदाय, विश्वव्यापी संप्रदाय, सर्वसमावेशक असलेला संप्रदाय आणि त्या संप्रदायाची परंपरा मोडण्याचं हे जे कृत्य केलेलं आहे, तर या सरकारला त्याचं प्रायश्चित जरूर भोगावं लागेल. पुंडलिका वरदी हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. वारकरी संप्रदायामार्फत याच्याही अगोदर दोन वेळा तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. शासनानं अजूनही जागृत व्हावं आणि पंढरीची वारी असेल त्या ठिकाणी कथा कीर्तन असतील, देवस्थानानं लावलेलं कुलूप त्या ठिकाणी उघडावं अशी एक विनंती. बोलत असताना आमचं जामनेर तालुक्याचे आधारस्तंभ आमचे मार्गदर्शक हरिभक्त परायण परमेश्वर महाराज बोलता बोलता त्या ठिकाणी बापूंचा हुंड भरून आला की पांडुरंगाची वारी बंद आहे, जे निष्ठावंत वारकरी आहेत, वाटपाये उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उताविडं, आणि ही वारी त्या ठिकाणी बंद झाली. निश्चितच आमच्या वारकऱ्यांचं किंवा सर्व त्या ठिकाणी धर्माचं जर नाही ऐकलं तर या सरकारला या शासनाला त्या ठिकाणी त्याचं प्रायश्चित्त निश्चितच भगवान पांडुरंग दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही बंडाळ्याच्या कराडकरांना त्या ठिकाणी नजरकैदीमध्ये ठेवलं, वारी बंद केली, या निषेधार्थ त्या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी सगळी मंडळी या ठिकाणी आलेलो आहोत. पुण्याच्या एक आठवण म्हणून शासनाला आम्ही या ठिकाणी आंदोलनासाठी उपस्थित आहोत. जय. आज आम्ही जामनेर तहसीलमध्ये उपस्थित आहे. विश्व हिंदू परिषद, आमचे वारकरी संप्रदाय आणि सगळे भक्तमंडळी, आमचे हरिभक्त परायण स्वामी बाबाजींनी सविस्तर माहिती दिली. खरं ज्या देशाचे दुर्दैव आहे की करोडो भक्तांचे आराध्य दैवत भगवान पंढरपूर यांच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखोच्या संख्येमध्ये आपली श्रद्धा घेऊन पांडुरंगाच्या चरणी उपस्थित होतात आषाढी एकादशीला. मागच्या वर्षी कोरोनाचं होतं आम्ही समजू शकतो की ठीक आहे, आम्हीही प्रशासनाच्या पाठीशी आहे, परंतु जर मंदिरालय चालू आहे पण देवालय बंद केलं आहे, बाकीच्या तुमच्या सगळ्या रॅली चालू आहे, सभा चालू आहे, तर तुम्हाला जर नियम नसतील तर आमची जी श्रद्धा आहे तिथं तुम्हाला श्रद्धेला तोडण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे. कारण की आम्ही भारतीय संस्कृतीमध्ये जगताना आमचंही कुठे ना कुठे स्वाभिमान आहे, त्या स्वाभिमाला कुठे ना कुठं आम्हाला दुखताना दिसतं आहे. जर तुम्हाला ह्या नियम पाळत असाल तर आम्ही तुमच्या पाठीशी आहे. ज्यांचे दोन वॅक्सिनेशन झाले असतील त्यांना पायीमध्ये जाण्यासाठी परवानगी द्यायला पाहिजे. आणखी तुम्हाला त्यातमध्ये आम्ही मदत करू शकतो की RT-PCR तुम्ही करू शकतात, परंतु फक्त मंदिर बंद, अरे जब तक संस्कृती है तब तक आस है और बिना संस्कृती पुरे समाज का विनाश है. देवालय बंद करून तुम्ही मंदिरालय चालू करताय. आज युवांची परिस्थिती काय होते आहे, आज युवा किती भरकटलेला आहे, आणि जिथं संस्कार मिळू शकतं पंढरपूरच्या वारीमधनं आम्ही आमची सगळी संप्रदाय एक चांगलं प्रबोधन करतात, त्यातनं समाजाचं परिवर्तन होतं, आणि त्या परिवर्तनामध्येच तुम्ही जर एवढा मोठा बंदी घालत असाल, आमचे जे कराडकर बाबा आहेत त्यांना तुम्ही नजरकैद केलेले आहे, हा खूप दुर्दैवी घटना आहे. तर या घटनेच्या निषेधार्थ आम्ही सगळे इथं तहसील ऑफिसमध्ये तहसीलदारांना निवेदन देण्याकरिता जमा झालेले आहे. पांडुरंगाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. जामनेर तालुक्यातील वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ श्रेष्ठ विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ता, त्यातल्या त्यात आमचे महाराजजी, मी सांगू इच्छितो महाराष्ट्र शासन, जसं काही काही लोक डोळा आहे पण आपण म्हणतो नीट चाल, असं आमचं महाराष्ट्र शासन डोळे आहे पण ते धर्माकडे बंद आहे. आणि जिथे तरुणांचा विनाशाची प्रवृत्ती जागृत होते ते मंदिरालय सुरू आहे. आणि जिथे सुसंस्काराचा धडा शिकवला जातो, नव्हे नव्हे भाजी कितीही चांगली असो
त्याच्यामध्ये मीठ नसलं तर त्या भाजीची काही किंमत नाही, असंच महाराष्ट्र सरकारला निवेदन आहे की ज्या तरुण मंडळीमध्ये बुजुर्ग मंडळीमध्ये सुसंस्काराचा सुगंध फैलणार आहे आणि त्यांच्या जीवनात वास्तविक जीवनाची एक नवनिर्माण दिशा मिळणार आहे, त्या श्रद्धेला ठेच पोहोचवून आमच्या कराडबाबांना अजून जे बी आमचे वारकरी बंधू असतील त्यांना नजरकैद ठेवलेला आहे, हा सरासर एक गुन्हा आहे आणि आम्ही त्या श्रद्धेला ज्यांनी तडा पोचला त्या शासनाचा जाहीर निषेध करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. या महाराष्ट्रामध्ये अनेक साधू संत घडले आणि ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक महापुरुष घडले अशा या मातीमध्ये आज 750 वर्षाची जी अखंड परंपरा आहे, मागच्या वर्षी कोरोनाचा काळ होता, आम्हीही मान्य केला, सर्व नियम झुगारून ते करून ते स्वीकारून आम्ही सर्व मान्य केलं आणि मागच्या वर्षी वारी बंद पडली. तरी पण आता सर्व हॉटेल्स, मॉल्स, त्यानंतर दारूची दुकाने असतील, सर्व काही सुरळीतपणे सुरू आहे. मग हे महाराष्ट्र सरकार जे आहे, ठाकरे सरकार जे आहे, ते फक्त आमचे हिंदू जे सण असतील, काही उत्सव असतील किंवा आमची जे वारी असेल, जे 750 वर्षाची वारी आहे, ते का बंद करू इच्छित आहे असा माझा सरकारला प्रश्न आहे. आणि कोविडच्या नियमाचं आम्ही पालन करतो आहे, ज्यांनी वॅक्सिनेशन केलेलं आहे आणि सर्व म्हणजे अजून RTPS जे टेस्ट आहे ते पण करण्यासाठी सर्व तयार आहे, त्या पद्धतीने तुमच्या का होईना तुमच्या नियमाप्रमाणे आम्ही ते सर्व करायला तयार आहो. तरी सरकारला माननीय महोदयांना एक विनंती आहे की हे पुन्हा वारी 3-4 लोकांची आम्ही काहीतरी एक निवेदनामध्ये दिलेलं आहे ते पुन्हा सुरू करण्यात यावं अशी मी सरकारला विनंती करतो. धन्यवाद. पंढरीची वारी आहे माझ्या घरी हा वारकऱ्यांचा असलेला नित्यनियम. मगाशी मागच्या वेळेस जेव्हा निवेदन दिलं तेव्हाही मी बोललो की वारकऱ्यांना आज एकच असते ती म्हणजे पांडुरंगाच्या भेटीची आणि अनेक वर्षापासून अखंडितपणे सुरू असणारी आषाढी वारी ही मागील 2 वर्षापासून सरकारने बंद केलेली आहे. मागच्या वर्षी कोरोनाचं निमित्त होतं आम्ही समजू शकलो, आम्ही सरकारला सहकार्य केलेलं होतं, पण यावर्षी कोरोनाची परिस्थिती निवळलेली असतानासुद्धा सरकारने अत्यंत निर्दयीपणे हरिभक्तपरायण गुरुवर्य भंडातात्या कराडकर यांना स्थानबद्ध करून पंढरपूरची पायी वारी या ठिकाणी रद्द केलेली आहे. मला सरकारला सांगायचं आहे की तुम्ही वारकऱ्यांना कितीही दडपशाही केली तरी वारकरी तुम्हाला जुमानणार नाहीत आणि जोपर्यंत तुम्ही वारीची परंपरा सुरू करत नाहीत, मंदिरं उघडत नाहीत, तोपर्यंत वारकरी आता शांत बसणार नाही. आजपर्यंत वारकरी शांत होते. वारकऱ्यांनी प्रत्येक सरकारला, कुठलंही सरकार असो, प्रत्येक सरकारला वारकऱ्यांनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि आज परिस्थिती अशी आहे की कुठलाही राजकीय कार्यक्रम असो, कोणत्याही पक्षाचा असो, सगळे राजकीय कार्यक्रम धूमधडाक्यात मोठ्या गर्दीमध्ये सुरू आहेत आणि फक्त निर्बंध जे आहेत ते वारकऱ्यांवर आणि सांप्रदायिक कार्यक्रमांवर लागू केलेले आहेत. सरकारला विनंती आहे की त्यांनी वारकऱ्यांच्या भावना जाणून घ्याव्या आणि सांप्रदायिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांना या ठिकाणी मंजुरी द्यावी. आता आषाढीचा सोहळा 2 दिवसावर आलेला आहे, पायीवारी तर शक्यच नाही आहे, पण मंदिरं तरी उघडावे आणि वारकऱ्यांना पांडुरंगाच्या भेटीला त्या ठिकाणी मंदिरामध्ये जाऊ द्यावं एवढीच आमची सरकारला विनंती आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आज संपूर्ण राज्यभर आंदोलन करत आहेत. या सरकारने विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी आंदोलन करावं, वारकरी संप्रदायाने आंदोलन करावं अशी वेळ आमच्यावर आणलेली आहे. आज पंढरपूरचं जे देवस्थान आहे, आमचे पांडुरंग, आमचे प्रभू, प्रत्येकाचं आराध्य दैवत, या महाराष्ट्राचं आराध्य दैवत, आज त्यांच्या पूजेचा मान आमच्या अजून महाराष्ट्र सरकार हिसकावून घेत आहे आणि आज आपल्या महाराष्ट्रातून आपली जी वारी आहे एकादशी, या एकादशीला 300 ते 400 पालख्या महाराष्ट्रातून जातात, परंतु या सरकारने या पालख्यांना बंदी घातली आणि काही मानाच्याच पालख्यांना परवानगी दिली आहे. म्हणून आम्ही या सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही प्रत्येक पालखीला परवानगी द्यावी, कमीत कमी 2 ते 3 व्यक्ती त्या पालखीत हजर राहतील आणि तुमचे जे काही नियम आहे कोरोनाविषयीचे, RTPCR टेस्ट करून म्हणा किंवा अदर तुमचे जे नियम असतील ते सर्व नियम पाळून
आम्ही वारी संपन्न करू आणि इतकंच नव्हे या सरकारने आमचे जे बंडातात्या आहेत त्यांना नजरकैद केलेलं आहे. बंडातात्या या सरकारला गुन्हेगार वाटले की काय? अहो ते वारकरी आहेत, ते समाजाला घडवण्याचं काम करतात, समाजाला बिघडवण्याचं नाही. आणि या सरकारने त्यास आमच्या तात्यांना नजरकैद ठेवलेलं आहे. हा वारकरी संप्रदायाचा अपमान आहे. बंडातात्याची माफी मागून सरकारने वारकरी संप्रदायासोबत न्याय केला पाहिजे, यासाठी आज आम्ही आंदोलन करत आहोत. इतकंच नव्हे, या सरकारने जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही या सरकारला आजच इशारा देतो की आम्ही विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि वारकरी संप्रदायामार्फत एक तीव्र आंदोलन छेडू. आत्ताच आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत. बजरंग दल व विश्व हिंदू परिषद व वारकरी संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने निवेदन देण्यात येत आहे. तर या निवेदनाची जर दखल घेण्यात आली नाही तर इथून पुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा देखील इशारा त्यांच्याकडून देण्यात आलेले. कॅमेरामॅन सुप्रत जाधवसह मी प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्रनच जाम. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.